हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत कंत्राटी पदभरतीचा निर्णय रद्द करा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सरकारने बहात्तर हजार पदासाठी भरती प्रक्रिया बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे कंत्राटी महाभरती ही बेरोजगारांची फसवणूक आहे त्यामुळे पदवर्ती न राबवता सरळ सेवावरती राबवावी हो अन्यथा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली क्षेत्राचे माजी सचिव कुणाल पेंदोरकर यांनी दिले आहे या संदर्भात दिलेल्या पत्रकात पेंदोरकर यांनी म्हटले आहे की मागील काही वर्षापासून नोकर भरती बंद असल्यामुळे बेरोजगारांची फौज तयार झाली आहे मात्र आज ना उद्या भरती प्रक्रिया सुरू होईल म्हणून बेरोजगार युवक युवती मोठ्या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यातच शासनाने दोन टप्प्यात विविध विभागातील पदभरती राबवण्याची घोषणा केली मात्र त्यानंतर या पदभरतीतील सत्तर टक्के पदे बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार नाहीत त्यातही या पदभरतीमध्ये सरकारचा कोणताही संबंध नसणार आहे त्याचसोबत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीही करार पद्धतीने विशिष्ट कालावधीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकाराने सरकारी नोकरी मिळवण्याची स्वप्ने मातीमोल झाल्याचे पेंदोरकर यांनी म्हटले आहे एकूणच काय तर हा कंत्राटी पदभरतीविषयी शासनाने घेतलेला निर्णय हा निर्णय रद्द करून सरळ सेवेने कायमस्वरूपी नोकरी मिळेल अशी पदभरती करावी अशीच मागणी सर्व स्तरातून होत आहे आता शासन याबद्दल कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद